सकाळी लवकर उठून मी, रुईश, मामाची मुलं अशी आमची सगळी फलटण निघाली आहे. ती म्हणजे शेतावरती ताळगोळे, करवंद, कैऱ्या यांचा मस्त असा आस्वाद घ्यायला आम्ही निघालो आहोत. उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की आपल्याला आठवते ते पहिल्यांदा म्हणजे मामाचं घर. आणि आत्ता मी लग्नानंतर कित्येक वर्षांनी मामाच्या गावी जी मजा केलेली आहे ती मला पुन्हा एकदा अनुभवायची आहे. म्हणून आम्ही चाललो आहोत मस्त असं शेतावर. आणि लहानपणी जी मजा करायला मिळते त्याचे थोड्या तरी भाग आणि या जुन्या आठवणी मला आज ताज्या करायच्या आहेत. म्हणून आम्ही सगळेजण निघालो आहेत मस्त अशी लहानपणी केलेली ताडगोळ्यांचा जसा आस्वाद घेतलेला आहे तो पुन्हा घेण्यासाठी. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. हे आमच्या मामाच्या गावाचं प्राचीन असं शंकराचं मंदिर, खूप जुनं मंदिर आहे. आणि हे आहे आमच्या गावातला रस्ता. मस्त असं जेव्हा तुम्ही बाईक स्कूटी घेऊन चालता तेव्हा मस्त अशी धूळ मस्त अशी चेहऱ्यावर चिटकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मेकअप न करता तुम्ही हमखास बाईक स्कूटीवर जाऊ शकता. कारण हा जो मस्त धूळ जी चेहऱ्याला चिटकते त्याचा जो मेकअप आणि लुक असतो तो एक नंबर. आता मस्त अशी धूळ चेहऱ्यावर घेत आम्ही निघालो आहोत शेतावर. शेताकडे जाण्याचा हा रस्ता आहे. खतरों के खिलाडीचा रस्ता म्हटला तरी काही हरकत नाही असा हा रस्ता. ए रुई चिंकले, वाव. हां हे बघ जांभळं बघ किती पिकलेत रुईश. काय रानमेवा खायला ती. हाय इकडे बघ पिकलं ताडू का दाखव ना ते तुझे व्हिडिओ चलानू का रिसन. हे बघ मस्त जांभूळ. हे बघ हे बघ ता हे बघ जांभूळ याला जांभूळ म्हणतात. हे बघ ताळगोळे बघ. हे बघ हे बघ मामुनी बघ ताळगोळे काढायला घेतल्या. हे बघ लांब हो कोण चढलंय रे वरती. चल वरती. किती वर्षांनी मी ताळगोळे खाईन. हे बघ ना ती बघ ती पिंट चांगली बघ ती लाल भेटेल. हे बघ अजून दोन मेंबर आलेत आमच्या. इकडे हे मामू हे बघ जांभूळ घेत नाही ते आले आम्ही ताळगोळे तोडायला. सगळे वजलेलेच येतात. कौली निघाली तर निघेल. आंबा बघा वाढलाय. हे बघ सौरभ मामाने काय आणले रे कैरी. वाव कैरी कच्च्या आंब्याला म्हणतात कैरी. ए सोनू तू बाजू. हे बघ इकडे वाव चांभळ बघ. त्याच्यात नको ना चांभळ हे होते. थांब ना मला घेऊते ना वरती कर. जांभळं हे होतील रे दाबली जातील. हा तिला बसला ना तिकडं नंतर केला असता ना. अरे त्या त्या झाल्या असतील ना बुवा. बारीक बघ एक सांगून दोन तोडून बघलो ना. अबो मामूने दिला ना माझा आहे बोलतो जांभू खाऊन बघ. सगळे मामा बोलायचे मामा. हे खायचं बेटा सगळं हातात नाही घ्यायचो. पोटात दुखवायचं काम या बघ दोन रुईश तू इकडे बस. तू लांब रे बाबू ते कोची लागल. हा हे बघ खाण्यावर घेऊ का
कोणी टाकले म्हणजे बाप्पानी बनवलंय ते ताडगोळा असाच मान ना बुवा दोन घरी घेऊन जा बकऱ्याला उमरडीची मावणी येणार बकरी आल मस्त बकरी आल बकरी आल बघा सगळ्या मस्त असे म्हणलं ताळगोळे मिळाले मस्त असे नाही मारणार नकोच घेऊ मस्त बाय बाय कर बाय बाय कर जना रोहिश इधर रुमा मामू में क्या लेते हैं मुझे ना सुन एकदम इधर पड़दे होता थे एक सुनो खाई हम तेला काढून झाले तो वरचा पिसका नाही ये ना सुनो दाटी नाही चांगले ये सांगू मामाला खात नाही सांगू बदला ना रात्री कसा हा इकडे आंबा तोडून देतो ते माणसं हे मिळत नाही खायला ते खात नाही एकच दिन ना देर आंब इकडे कुठे गया खाट्यात मला एक दे रे का तोडायला कसं तोडायचं दाखव घे ना ही कोयती देरात कोयती ताडफल दिसीचं ताडफल आणि ओनली काय रट्टा रट्टा मारा आता मी ताडफळ तोडते सगळ्यांसाठी जमल ना एक गाव आता दोन तुकडा बस कुठे मारू लय मारल तर घरी जाऊन तुझा काय ड्रेसिंग मग कर पहिले पाठन दे जोरात तू का जोरात एकदा मार ना तीन पर्यंत एक मिनिट तो पल्ला डर क्या के जीते ये 99-75 अरे मस्त कोळा निघालाय का पण 29-91-0 असंच ना रे हो ठीक आहे काय लावतो खतरनाक घेऊ खतरनाक जवळ हे ताडफळामध्ये पाणी असतं ते प्यायचं असतं रायडर झाली थोडा बंद करू का बघून आलाय हॅलो 5 वर्षातून खायला लागले राजेंद्र पाटील दिला होता गाडी काय पाहिजे होती लग्नाच्या आधी एकदा खाल्ला त्याच्यानंतर पण होती पिशू म्हणून हॅलो मस्त
ये मसा डोले उठ तू तो बस हेलो दे हे खांदा से ये जास्त खाल्याने पोटात दुखते हे पाणी पे हेलो खाल्याने पोटात दुखत पाणी पेल्या पोटात दुखत केला का मग ते आपण इथं पाणी ते घेऊन आलेले याच्यातच पाणी असतं ताडगोळ्यामध्ये तेच प्यायचं असतं थकला गो बाई माझी सोन लेट भरी सोडून बघा अग दुसऱ्या माऊने आणले बाचा खात नाही तूच बरोबर तू बरोबर तुमची त्यातले पीसच भारी आहेत ते ते लवकर एक पूर्ण खाल्लं तर एक पूर्ण खाल्लं तर पग झालं एक वयस घालवला ताडगुल ताडगुल्यानंतर तो चांगला निघला तो चांगला असेल ना फिल नाही कापून द्यायचं नाही खांद्यावर उठ 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 खांद्यावर न ओंडली ओम गो नाव बघल नाही तो पडला तरी रडारड नसते तुला काढतो आलो आले मी थांब तू चल गाडीवर चल आलो चल गाडीवर हलो हलो चल हॅलो मस्त ताडगोळे घेतलेत आता चालू आहे जांभळं थोडीशीच मिळाली हा मामूच्या घरी हे ताडगोळे घेऊन चल चल रेसिंग करणं आहे ना हे जांभूळ नाही मेरा जांभूळ आहे ऊन पण वाढलंय आता खातू लावायचं आलोय घरी उतर बघ आमचं इथे ठेव इथे जिनाच्या खाली आज पुन्हा एकदा लहानपणीचे दिवस आठवले लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाकडे भयंकर मजा करायचो आणि आज लग्नानंतर मला पुन्हा एकदा ती मजा थोडीफार का होईना मामाकडे करायला मिळाली आणि हा ब्लॉग बघून नक्कीच तुम्हाला तुमचे लहानपणीचे मामाकडचे दिवस आठवले असतील कारण जेवढी मजा मामाकडे करता येते तेवढी उन्हाळ्याच्या सुट्टीतली मजा कुठेच अनुभवता येत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या लाईकमुळे अनेक लोकांना हा व्हिडिओ नक्की बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय.